श्रोतोहो नमस्कार कथासरिता आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा, कथा चालतं मढ मित्रहो अण्णाभाऊ साठे लिखित ही कथा आपण ऐकत आहात आर जे कृष्णाच्या आवाजामध्ये आपल्या कथासरितावरती अशाच नवनवीन कथांसाठी कथासरितावश्य सबस्क्राईब करा सादर करीत आहोत मराठी कथा चालतं मढ तो नवा आरोपी मलूल चेहरा करून बसला होता आणि बकास चेहरा करून सांगत होता रावसाहेब तुम्हाला खरं वाटणार नाही पण मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो ते म्हातारीचं मड आपल्या पायानं चालत चालत माझ्या अंगणात आलं मग ते शांतपणे उभं राहिलं त्यानं सगळीकडं पाहिलं माझ्यावर नजर टाकली आणि एकाएकीच ते मड कोसळून पडलं तसं मी घाबरलो काय झालं आजीबाई असं म्हणून पुढे गेलो तेव्हा ती म्हातारी थंडगार झालेली होती ती आधीच कुठंतरी मरून मग माझ्याकडे आली होती ते मड दारात येऊन पडताच मी घाबरलो माझी बोबडी वळली अहो तिची संपत्ती मिळावी म्हणून मी त्याचा खून केला असं होऊ नये म्हणून मी ते मढ गाडलं आणि शेवटी मी स्वतःच खुनी ठरलो या आणि हे असा अडकलोया मल्हारीचं हे बोलणं ऐकून सर्व कैदी पोट धरून हसत होते त्यांना ते बोलणं मुळीच पटत नव्हते जर त्या कैद्यांना पटत नव्हते तर ते पोलिसांना कसं पटणार हा एक कठीण प्रश्न होता मढ चालत येऊन अंगणामध्ये कोसळून पडलं हे तर आम्हाला मुळीच पटत नव्हतं परंतु मल्हारी हा मला खुनी माणूस आहे असं मुळीच वाटत नव्हतं आणि आपलं म्हणणं कोणास खरं वाटत नाही याचं वाईट वाटून मल्हारी स्तब्ध बसत होता रडत होता आणि उठून दूरवर पळायचा प्रयत्न करीत होता त्याच्या मनानं भयंकर दहशत घेतली होती तो हपकून गेला होता तुरुंग या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही मात्र ज्या ठिकाणी प्रगती खुंटली आहे परिस्थिती मरगळली आहे मन चुरगळली आहेत आणि बदलणे ही क्रिया गतप्राण झाली आहे अशा ठिकाणाचं नाव तुरुंग होय असं मी नेहमी म्हणतो तेच वातावरण त्याच कॉलबेलच्या आरोळ्या तोच पहारी करीत तीच दहशत यांचा मनस्वी कंटाळा आला होता रोज एखादा नवा कैदी येत होता नाहीतर आमच्यातील एखादा जुना जात होता मात्र जुना कैदीत जाताना आम्हापैकी कोणालाच दुःख होत नसे आम्ही सर्व त्या जाणाऱ्या नशीबवंताला आनंदाने निरोप देत होतो मात्र येणाऱ्याबद्दल दुःख आणि जाणाऱ्यांबद्दल आनंद व्यक्त करणे हा त्या कैद्यांमध्ये एक रिवाज होता मल्हारी तुरुंगामध्ये परवा आला होता त्याच्या हातामध्ये एक अंडर ट्रायल प्रिझनर कार्ड होतं आणि त्यावर एक खून करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे दोन आरोप होते आता तो तुरुंगात आल्यापासून त्या तुरुंगाची भेसूरता आणि त्याच्यावरचे ते आरोप यामुळे तो संपूर्ण खचत होता आठ दहा दिवसांपूर्वी घेणारे त्याचे मन आता बंदिस्त झाले होते आणि उद्या काय होणार या सारखं पिसत तो भिंतीला टिकून बसला होता मग दोन्ही गुडघे पोटाशी धरून चिंतामग्न होऊन बसला आणि कळवळून म्हणत होता खरंच त्या म्हातारीचं चा चालत येऊन कोसरून पडलं आणि पुन्हा सर्व कैदी हसत होते आणि त्यामुळे त्याचा अर्धा जीव निघत होता त्याचं नाव मल्हारी होतं त्यानं तो खून केला असं मला मुळीच वाटत नव्हतं म्हणून खरा प्रकार कळण्यासाठी मी धडपडत होतो परंतु तो बोलत नव्हता फक्त तो रडत होता त्याला त्याच्या दोन लहान मुलांची आठवण होत होती आणि ती ताटातूट असह्य झाली की तो टाकीत होता अखेर एके दिवशी त्यानं तोंड उघडलं आणि कोर्टापुढं आपण निर्दोष आहोत हे पटवून द्यावं तसा माझ्याशी तो बोलू लागला हा मल्हारी गावामध्ये भोळा मल्हारी या नावाने ओळखला जात होता सरळ चाकोरीमध्ये चालणारा खोटं न बोलणारा म्हणून गावकरी त्याच्याकडे बोट दाखवत असत घर शेत आणि मूल यामध्येच तो सदैव गुंतलेला अस मल्हारीला भाऊ नव्हता त्याच्या लग्नानंतर दोन वर्षांमध्येच त्याच्या आईबापांनी डोळे झाकले एक थोरली बहीण होती ती शेजारच्या गावामध्ये नांदत होती मात्र मल्हारीला एक आजी होती पण ती त्याच्या बापाची आई नव्हती तर ती त्याच्या बुडक्यातील होती ती म्हातारी फार थकली होती परंतु तिचं एक दुमजली घर होतं एक मळा होता गावदरीला भरपूर पीक देणारी अशी जमीन होती पण तिला वारस असा कोणी नव्हता फक्त मल्हारी हाच तिचा जवळचा आणि तोच तिचा कायदेशीर वारस ठरत होता त्या म्हातारीचा घडीचा भरवसा नव्हता हाडं आणि चांबळं एक होणं मांस कधीच नाहीच झालं होतं मात्र ती सडसडीत आणि तरतरीत होती ती मल्हारीला आपला वारस मानत होती आणि त्याच्याकडे जेवत होती परंतु मल्हारीची बायको बेंडक होती या म्हातारीची सर्व संपत्ती आपल्याला नवऱ्याला मिळणार ही गोष्टच तिच्या टाळक्यात शिरत नव्हती उलट ही कुणाची पिढा आम्ही का पोसावी असं म्हणून ती त्या म्हातारीचा तिरस्कार करीत होती पुढं म्हातारी वाईला आली आणि तिची संपत्ती कोणाला मिळणार यावरून भावकीमध्ये दोन तट पडले एका फळीनं मल्हारीचा वारसा सांगायला आरंभ केला आणि दुसऱ्या पार्टीनं म्हातारीचं कान भरून तिला दत्तकाचा गळ लावला मल्हारी तुला पोसणार नाही तू गणपतरावाचं पोरग दत्तक घे असं एक फळी सांगू लागली तर दुसरी फळी मल्हारीचं कान भरू लागली म्हणू लागली किल्ल्या का मल्हारी म्हातारी तुझी तू तु वारस म्हातारीला सोडू न ग वाद वाढतच होता दोन फळ्यांच्या कचाट्यामध्ये ती म्हातारी सापडली होती आणि भेदरलेल्या खारुटीप्रमाणे पडत होती पण तिच्या संपत्तीवर टपलेले लोक तिची पाठ सोडित नव्हते मल्हारीचा गरीब स्वभाव म्हातारीला आवडत होता शिवाय तो तिला जवळ होता म्हणून तिचा मल्हारीकडे कल होता परंतु गणपतरावांची फळी आणि बळान बळकट होती डोक्यानं मात्र दरिद्र होती काय वाटेल ते करून म्हातारीची दौलत दुसरीकडे जाऊ द्यायची नाही असा त्यांनी निर्धार केला होता एके दिवशी गणपतरावाच्या माळावर हितचिंतकांची बैठक बसली आणि त्यांनी निर्वाणीचा निर्णय घेतला की चला म्हातारी उचला ते काळोखी रात्र होती गाव निपचीत पडला होता सर्वत्र निशब्दता नांदत होती म्हातारी अंगणामध्ये झोपली होती आता आपल्यावर कठीण प्रसंग उदरणार आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती चार माणसं चोर पावल्यानं हळूहळू आली त्यांनी चौकडचा कानोसा घेतला आणि मांजरानं उंदरावर झडप घ्यावी तशी म्हातारीवर मुरकड दिली तिला हो चू का चूक करू दिली नाही आणि आपण कुठं जात आहोत हेही तिच्या लक्षात यायच्या आधीच म्हातारी गावाबाहेर पळवली गेली म्हातारी पळवली असं सकाळी एकच गलका झाला विरुद्ध महादला विरुद्ध फळींनी मल्हारीला उठवला आणि सर्वत्र म्हातारीचा शोध केला पण म्हातारी सापडलीच नाही मग मल्हारी तालुक्याला पळाला गणपतरावाच्या लोकांनी म्हातारीला तालुक्याच्या कोर्टामध्ये हजर केली होती आणि कोर्टासमोर तिने दत्तक घ्यावा असा प्रयत्न आटोपला होता परंतु आईने वेळेवर मल्हारी आला आणि ती म्हातारी उलटली गणपतरावाच्या फळीचा डाव फसला आणि पराभूत झाल्यामुळे ते सर्व संतापले जीवावर उदार झाले आणि आता ही म्हातारी ठारच मारायची असा निश्चय करून गावामध्ये आले मल्हारी आणि गणपतराव यांच्या जमिनी अगदी शेजारी शेजारी होत्या आणि दोघांनी आपापल्या हद्दीमध्ये घरं बांधली होती दोघांच्या हद्दीमधून एक लहानशी ओघळी गेली होती आणि त्या ओघळीच्या काठावर त्या दोघांची घरं होती परंतु त्या दोन्ही घरामध्ये कुणाचीच वस्ती नव्हती अलीकडे मल्हारी एकटाच असायचा आणि पलीकडे गणपतरावाचे नोकर राखणीला असायचे आता हे म्हातारी प्रकरण उग्र झालं होतं ही म्हातारी ठार मारायची असं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे गणपतरावाची फळी तयारी करीत होती आणि एका रात्री बहिरी ससाण्यानं चिमणी पळवावी तशी ती म्हातारी उचलली गेली आणि एकदम कडप झाली मल्हारीणाने त्याच्या दोस्तांनी पळापळ करून तिचा शोध लावायचा प्रयत्न करून तालुक्याला कोर्ट्याकडे धूम ठोकली पण सर्व धावपळ व्यर्थ गेली म्हातारीचा पत्ता लागला नाही मग मात्र मल्हारीची निराशा झाली म्हातारीची संपत्ती जमीन मला मिळाली नाही त्याचं त्याला दुःख नाही ती गरीब म्हातारी माझ्यासाठी आपल्या प्राणाला मुकली तर फार वाईट होईल असं तो मनामध्ये म्हणत होता चार दिवस भरभर येऊन गेले म्हातारीचा पत्ता लागला नाही की ती परत आली नाही पुन्हा चार दिवस जाऊन एक आठवडा झाला तेव्हा मात्र लोकांची खात्री झाली की आता म्हातारी काही परत येत नाही तिच्या संपत्तीच्या लोभाने बिडवलेल्या लोकांनी नक्कीच तिचा खून केला गावातली शहाणी समजली जाणारी माणसं तर उघड उघड म्हातारीविषयी चर्चा करू लागली दोन माणसांची वाटेमध्ये गाठ पडली त्या बापसात बोलू लागली आरो कळलो का काय ते आरो त्या चौगुल्याच्या म्हातारीचो ते काय करायचंय गेली ती कुठो अरे माजनात मारली तिला कोणी मारली आर तिच्या संपत्तीनं दौलतीनं वांगार वाघाळ र बाबा संपत्ती लय वाघाळ घात असतो जीवाचा हो असं माणसं गल्ली गल्लीमध्ये बोलत होती आणि शेवटी म्हणत होती आरोपण पण मारली बर कुणी मल्हारीच्या आळीनं का गणपतरावाच्या आळीनं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं म्हातारीचा खून झाला हे खरं होतं पण कुणी केला असेल रे हे कुणालाही सांगता येत नव्हतं मात्र गणपतरावाची फळी शांत होती तिची कसलीच हालचाल होत नव्हती आणि मल्हारी वेड्यासारखा म्हातारीचा शोध काढीत पळत होता तो रोज दूर दूरची दूर दौड मारून सांजला दमून घरी येत होता मग जेवण झालं की काठी घोंगडं घेऊन तो रानात जाऊन शेतातील घरापुढं पडत होता शेताची राखण करायला म्हणून तो येत होता पण रात्रभर तो म्हातारीचाच विचार करीत बसत होता मारेकऱ्यांनी तिला कशी मारली असेल आणि मरतेही तिचा आत्मा काय बोलला असेल तिचा आत्मा थरारला असल आणि तिनं प्राण सोडला असल मारेकऱ्याला त्या समाधान लाभलं ला असेल त्याने तिला ठार मारण्यापूर्वी तिच्याकडून कायदेशीर कागदपत्र करून घेतली असतील ती आता लवकरच तिच्या जमिनीचा संपत्तीचा आणि घराचा कब्जा घ्यायला येतील मल्हारी विचारांच्या वावटळीत सापडला की मग रात्रभर तो तसाच गिरक्या घेत होता तो सर्व काही विसरून जात होता घर मुलं बायको सर्वांचा त्याला विसर पडत होता आणि तो स्वतःला विसरून जात होता मध्यरात्र झाली होती अंधारानं सृष्टी झाकून टाकली होती सर्व रातकिडे किरकिरत होते त्यांचा तो आक्रोश भयान वाटत होता मल्हारी शेतातील घरापुढील अंगणामध्ये निवांत बसला होता तो कशाचा तरी कानोसा घेत होता दोन घुबड घुमत होती त्यांचे ते निरनिराळे आवाज त्या रात्रीची भयानकता वाढवत होते उघळीपलीकडील गणपतरावाच्या घरामध्ये किंचित हालचाल जाणवत होती रोज लवकर झोपणारे गणपतरावाचे चाकर आज उशिरा हळूहळू बोलत होते गणपतरावाच्या घरापुढून आलेला एक गाडी मार्ग मल्हारीच्या घरापुढे येऊन डावीकडे गेला होता त्या वाट्यानं मध्यरात्री एक बैलगाडी धापत येऊन निघून गेली आणि ती गाडी कोणाची असावी याचा मल्हारी विचार करू लागला त्यानंतर त्यानं सहज गणपतरावाच्या घराकडं मान फिरवली आणि तो एकदम भयचकित चा झाला तशी बोबडी वडी त्याला कापर भरला आणि अंगातील शक्ती नाहीशी झाल्याप्रमाणे तो तसाच पाहत राहिला ती म्हातारी एक एक पाऊल टाकत येत होती ती कशीतरी चालत होती मग ती मल्हारीच्या अंगणामध्ये येऊन उभी राहिली आणि एकदम कोसळून खाली पडली नंतर तिनं कसलीच हालचाल केली नाही मल्हारी धडपडून उठला त्यानं म्हातारीला चाचपून पाहिले पण ती कधीच मेली होती जणू तिचं मढत चालत येऊन त्याच्या अंगणामध्ये कोसळलं होतं तिचा देह थंडगार लागत होता आता काय करायचं म्हातारी मेली की पण कधी ती कधीतरी आधीच मेली असावी पण तिचं हे मढ चालत कसं आलं मल्हारीच्या डोक्यामध्ये नव्या विचारणा आणि भीतीनं स्फोट केला त्याच्या काळजानं ठाव सोडला आणि त्याचं विचारचक्र उलट दिशेने पुन्हा फिरू लागलं सकाळी लोकांना हे समजेल हे ये धावत येतील म्हातारीचं मढ आपल्या अंगणात पाहतील आणि म्हणतील म्हातारीची संपत्ती मिळावी म्हणून मल्हारीने तिचा खून केला मग पोलिसात वर्दी जाईल आणि आपण अडकून पडू मग मग काय आता कुणी नाही असं म्हणून मल्हारी घरात गेला त्यानं कुदळ घेतली फावडं घेतलं आणि आपल्या बांधाला डवरा खणला कमरी इतकी गोट तयार केली आणि मग त्यानं म्हातारीचं मढ उचलून त्या गोटीमध्ये घातलं माती लोटली आणि मग काळजीपूर्वक जागेसारखी के जागा केली आणि तो निर्धास्त झाला त्यानं म्हातारीची विल्हेवाट लावून मग निवांतपणे अंगणामध्ये बसून तंबाखू खाल्ली आता काय करायचं ही आधीच मेलेली म्हातारी चालत आली कशी म्हातारीचं मढ माझ्या दारापर्यंत चालत यावं आणि इथे येऊन ते पूर्वीच मेलेलं मढ का कुसळून पडलं खरंय त्या म्हातारीचा माझ्या वलयीजी होता ते माझ्यासाठी मारली गेली म्हणून ती मेल्यावर का होईना पण माझ्या दारा पस्तूर आली पण तिच्या त्या मढ्याच्या येण्यानं घोटाळ्यात पडलो ना लोकांनी मला खुनी ठरवलं असतं आणि मी फुकट फासावर चढलो असतो या विचारांनी मल्हारीच्या डोकीमध्ये थैमान घातली आणि आपण चालत आलेलं म्हातारीचं मढ गाडून टाकलं याबद्दल मात्र त्याला आनंद होत होता एक महिना पुन्हा संपाला एके दिवशी गावामध्ये फौजदार आला त्यानं गणपतरावाची भेट घेतली दोघांचं काहीतरी बोलणं झालं आणि दुसऱ्याच दिवशी मल्हारीला अटक झाली बेडे घालून चावडीवर नेलं आणि आणि कोकणासारख्या काकाळ मनाच्या मल्हारीला कड निघला नाही त्यानं फौजदाराला सांगून टाकलं की त्या रात्रीत म्हातारीचं मडत चालत येऊन माझ्या अंगणात कोसळून पडलं आणि मग मग मी भीतीनं पुरून टाकलं त्यानंतर मल्हारीनं ती जागाही दाखवली प्रेत उकरून काढलं गावां गर्दी केली मढ कुजलं होतं त्याची ओळख मोडली होती मात्र लोकांनी म्हातारीचं लुगडं ओळखलं आणि हीच ती म्हातारी असा निर्वाळा दिला मग पंचनामा झाला मल्हारीनं संपत्तीसाठी म्हातारीचा खून केला हे सिद्ध झालं आणि एक खुनी म्हणून फौजदार त्याला घेऊन गेला त्यावेळी त्याच्या बायकून हंबरडा फोडला दोन मुलांनी आक्रोश केला आणि तो भयंकर आक्रोश कानामध्ये घेऊन मल्हारी तुरुंगामध्ये आला मल्हारीचा खटला सुरू झाला होता ते म्हातारी आधीच मिली होती आणि तिचं मढ चालत माझ्या अंगणामध्ये येऊन कोसळलं आणि लोक मला कुणी म्हणतील या भीतीनं मी त्या आधीच मेलेलं मढ गाडलं असं मल्हारी जीव तोडून कोर्टाला सांगत होता आणि ते ऐकून सारं कोर्ट खदखद हसत होतं अरे आधीच मेलेलं मढ कधी चालवू शकतं का असं त्याला प्रश्न विचारताच तो गप्प बसून रडत होता गावकऱ्यांनी मल्हारीच्या वतीने एक वकील दिला परंतु मल्हारीची बाजू लंगडी होती त्यानं स्वतः गाडलेलं मडक काढून दिलं होतं तेव्हा तू सुटण्याची काही खात्री नव्हती शिवाय गणपतरावानं मल्हारीचे सर्व साक्षीदार भेडसावून सोडले होते आणि त्यांच्याविरुद्ध साक्ष देणारी भूतावळ मैदानात उभे केले होते निकालाची तारीख जवळ येत होती मल्हारीच्या गळ्याभोवती फार आवडत होते त्याला वाचवण्याचे सर्व उपाय आता संपले होते परंतु एके दिवशी कोर्टाला धक्का बसला सर्वत्र खळबळ झाली ती म्हातारी त्या दिवशी स्वत कोर्टापुढं हजर झाली आणि तिला पाहून सर्व लोकांमध्ये हलकळोळ उचलला मेलेली गाडलेली ती म्हातारी कोर्टामध्ये आलीच कशी असा प्रश्न जो तो विचारू लागला आणि म्हातारीला जिवंत पाहून मल्हारीला धीर आला तो पाहतच राहिला त्यानंतर त्या, त्या म्हातारीची जबानी सुरू झाली आणि ती म्हणाली मी मी मे कधीच मेले नाही मातूर माझी संपत्ती मिळावी म्हणून गणपतरावानं मला दोनदा पळवली पण पण मी माझी समधी दौलत मल्हारीला देणार एक कळताच त्याला मला पुण्यांदा पळून ठार मारायचा कट केला मला ईस घालून मारायचं आणि माझं मड मल्हारीच्या दारा पुतूर घालवायचं असा त्यानं बियत केला मी तेव्हा ऐकला आणि ज्या दिवशी ते मला इस देऊन घराबाहेर लोटणार होता त्या दिवशी मी ताप आला म्हणून सोप्यात झोपली आणि त्याच येळाला एक दुसरी म्हातारी सोप्यात आली तिला पंढरीला जायचं होतं मी तिच्या शेजारी झोपले होते आणि तिला झोप लागल्यावर आपलं लुगडं तिच्या अंगावर घालून मी गाव सोडून पळ काढला मग मला त्या म्हातारीचं काय झालं मला काय बी माहीत नाही मी थेट पंढरी करून आता इथं फिरत फिरत आली या आणि मला वाटेमध्ये समद काय समजलं आणि मी आले आता कुठं न्यायमूर्तींना मल्हारीचं म्हणणं बरंच सपटलं आणि पुन्हा सर्व चक्र उलट फिरले गणपतराव आणि त्याच्या चाकऱ्यांना अटक झाली एक दोन झपाट्यामध्ये त्यांची तोंड उघडली आणि एकानं सांगितलं मालकाच्या हुकमा परमान आम्ही मध्यरात्री त्या म्हातारीला जागी केली तवा ती सोप्यात निजलेली होती आम्ही च्यात इस घालून त्या म्हातारीला चेव चहा पाजला आणि आता त्या घरात जाऊन निज म्हणून तिला त्या मल्हारीचं घर दाखवलं आणि ती अर्ध मेली तशी चालत गेली आणि मल्हारीच्या अंगणात पडली पुढं काय घडलं ते देवजान कान होतं खड हाय हा सर्व प्रकार ऐकून मग न्यायमूर्तींना सर्व काही कळून आले मल्हारी निर्दोष ठरला आणि लगेच त्याच्या सुटकेचा हुकूम निघाला तो हुकूम ऐकून बिचारा मल्हारी धडपडला सावरला आणि धावत जाऊन म्हातारीच्या पायावर पडला आणि म्हणाला मला शिकवली कवडी नक अगं मेलो असतो तर माझी दुवंडली अक्र माझ्या नावाचा ध्वसरा काढून मेली असते चल चल बाबा माझे समदे दौलत मी तुला दिली म्हातारी भूतानं धमकी द्यावी तशी बोलली मल्हारी मुक्त होऊन गेला आणि मेलेलं मढ चालतं या गोष्टीवर माझा विश्वास बसला आणि श्रोते व याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित चालतं मढ ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद